आणि म्हणून आमच्या राजाची सेवा करावी तेवढी कमी. काँग्रेस राष्ट्रवादीने उभाटा केवळ बोलघेवडेपणा करतात. नानाच्या नावातच नाना आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावातच नकारखंट आहे. ते सत्य बोलूच शकत नाहीत. नानांचा शेवटून दुसरा नंबर का पहिला नंबर आलेला आहे. भारतीय जनता पार्टी 743 वर उमेदवार निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं समाधानकारक यश आहे. आमच्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अटके पार एका अर्थाने मराठा आणि हिंदूंचा झेंडा फडकवला आणि म्हणून आमच्या राजाची सेवा करावी तेवढी कमी. काँग्रेस राष्ट्रवादीने उभाटा केवळ बोलघेवडेपणा करतात. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांचं सरकार जवळजवळ अटके पार म्हणजे सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा हा या देशाला, या देशाचं संरक्षण करणाऱ्या सैन्याला आणि आपल्या भारतासाठी झटणाऱ्या प्रत्येक माणसाला बळ देईल. केवळ तेवढंच नाही, आसाममध्ये जाणता राजाचे प्रयोग होतील, उत्तर प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्यात दालन होतं. या देशभरामध्ये माझ्या राजाची जी कीर्ती आहे त्याला योग्य पद्धतीने पसरवण्याचं काम केवळ भारतीय जनता पार्टी करते आहे. आणि त्याच्यावर सर्वात मोठं तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या संरक्षण व्यवस्थेच्या असलेल्या आमच्या नेव्हीचा त्या ठिकाणी असलेला ध्वज त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची किमया म्हणजे अष्टमुद्रा त्या ठिकाणी ठेवली. मला वाटतं हे सगळं उद्धवजींना समजलं पाहिजे की काँग्रेसच्या काळात झालं नाही, ज्या काँग्रेसबरोबर तुम्ही लाडीगोडीने बसला आहात. सर्वाधिक जागा भाजपने जिंकलाय, तिकडे नाना पटोले म्हणतात की काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. नेमकं कुणाचं खरं मानायचं? नानाच्या नावातच नाना आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावातच नकारखंट आहे. ते सत्य बोलूच शकत नाहीत. नानांचा शेवटून दुसरा नंबर का पहिला नंबर आलेला आहे आणि त्यामुळे नानांना शेवटून दुसरा नंबर म्हणजे सर्वाधिक वाटत असेल तर त्यांच्या कल्पनाशक्तीला ते बरोबरच आहे. राज्यामध्ये जेवढ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकून आल्या तेवढ्याची टोटल सुद्धा या तीन पक्षांची म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाटा या तिघांची टोटल भारतीय जनता पक्षाच्या एकट्या पक्षा एवढी झालेली नाही. आज आम्हाला समाधान आणि आनंद या गोष्टीचा आहे की राज्यातल्या जनतेने प्रामाणिकतेने सेवा करणाऱ्या एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखालील, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील, अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील या तीन पक्षांच्या सरकारच्या सेवेला कौल दिला. राज्यामधल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधला राज्याचा मूड हा स्पष्ट झाला आहे की आज विकासाच्या मार्गावर शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या दृष्टीने आणि सामान्य युवक, महिला, मजूर या सगळ्यांसाठी विचार करणारं सरकार, हे आज महायुतीचं सरकार काम करतं आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब झाली. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांचं, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींच्या नेतृत्वाखाली जे एक जाळं आम्ही विणलं आणि सामान्य माणसाला पक्षाबरोबर जोडलं आणि सामान्य माणसाला सरकारच्या योजनांशी जोडलं याचा फळ स्वरूप भारतीय जनता पार्टी 743 वर उमेदवार निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं समाधानकारक यश आहे. यातनं अजूनची ऊर्जा आम्हाला मिळाली आहे की आम्ही अजून राज्यातल्या सामान्य माणसाची सेवा, गोरगरिबाची सेवा, शेतकरी मजुराची सेवा, विद्यार्थी युवकाची सेवा, माता भगिनींची सेवा अजून प्रामाणिकतेने करू एवढं आश्वासन आम्ही जनतेला दिलं.